राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी अखेर सोमवारी जालना इथं भाजपमध्ये प्रवेश केला त्यांना आता सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे लक्ष्मणराव ढोबळे हे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रभावी नेते आणि वक्ते होते पुढं त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाचीही माळ पडली मंगळवेढा आणि मोहोळ इथून ते विधानसभेवर निवडूनही गेले उस्मानाबाद मधूनही त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती यंदा मोहोळ मधून राष्ट्रवादीनं ढोबळेंना तिकीट दिलं नाही तर त्यांचे शिष्य आणि अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यातील प्रमुख आरोपी रमेश कदम यांना उमेदवारी देऊन निवडून आणलं तिकीट न मिळाल्यामुळं ढोबळे यांनी बंडखोरी केली होती मोहोळ मधून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती पण या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला होता लक्ष्मणराव ढोबळे हे अजित पवार यांच्यावर नाराज होते सातत्यानं डावललं जात असल्यामुळं गेल्या पाच वर्षांपासून ढोबळे हे राष्ट्रवादीपासून दुरावले होते याशिवाय मुंबईतील एका महिलेनं त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप केल्यानंतर त्यांची मोठी कोंडी झाली होती मात्र या खटल्यात नुकतीच त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली मध्यंतरी लक्ष्मणराव ढोबळे यांनी भाजप नेत्यांशी जवळीक वाढवली होती सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी ते सतत संपर्कात होते त्यामुळं ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चाही होती मात्र काही अडचणींमुळं त्यांच्या भाजप प्रवेशाला खो मिळत होता काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोलापुरात आले होते तेव्हा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी लक्ष्मणराव ढोबळे यांनी गडकरी यांचे पाय धरल्याचे फोटो व्हायरल झाले होते अखेर सोमवारचा मुहूर्त साध त्यांनी जालना इथं भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये मी सामान्य कार्यकर्ता आणि भाजपचा सदस्य म्हणून राहणार असल्याचं ढोबळे यांनी यापूर्वी अनेकदा सांगितलं आहे पण शरद बनसोडे यांना पुन्हा खासदारकीचं तिकीट मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे त्यामुळं ढोबळे यांना भाजप सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तरी उतरवणार का याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी जालना इथं भाजप कार्यकारिणीची बैठक झाली या बैठकीत माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला बैठकीच्या दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ढोबळे यांचं पक्षात स्वागत केलं याप्रसंगी सहकार मंत्री सुभाष देशमुख भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार शहराध्यक्ष प्राध्यापक अशोक निंबर्गी टेंभुर्णीचे संजय कोकाटे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते